हॅलो फ्रेंड्स, विश्वम द वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा चालू घडामोडी या टॉपिकवरती आहे. याच्यामधील 25+ सिलेक्टेड क्वेश्चन आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत, जे की एक्झामच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसतील. त्यामुळे मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, याचा एक्झाममध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. तर मागच्या महिन्यातील खूप हायलाइटेड टॉपिक होता चंद्रयान 2, याच्यापासून आपली सुरुवात करूयात. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, चंद्रयान 2 चे प्रक्षेपणाची नियोजित तारीख किती होती? पहा, नियोजित तारीख ही 15 जुलै जरी होती तरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे प्रक्षेपण होऊ शकलं नाही आणि जे प्रक्षेपण झालं त्याची डेट होती 22 जुलै. चंद्रयान 2 मोहिमेसाठी एकूण किती खर्च करण्यात आला? याचं उत्तर आहे 978 कोटी. या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने चंद्रयान 2 उड्डाण करण्यात आलं, याचं उत्तर आहे GSLV MK3. चंद्रयान 2 लँडर व रोहरचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे, जो लँडर होता त्याचं नाव आहे विक्रम आणि रोहर होता त्याचं नाव आहे प्रज्ञान. भारतीय राजकारणातील सुपरमॉम अशी ओळख असणाऱ्या यांचं निधन 6 ऑगस्ट 2019 रोजी झालं. तर त्यांचं नाव काय आहे मित्रांनो? ते आहे सुषमा स्वराज. महाराष्ट्र राज्य मुख्य सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचं नाव आहे अजोय मेहता. यांची छत्तीसगड राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, त्यांचं नाव आहे डॉक्टर PR रामचंद्र मेनन. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी यांची नियुक्ती करण्यात आली, यांचं नाव आहे डॉक्टर DN पटेल. भारताच्या यांची ICC प्रथम महिला भारतीय सामनाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली, त्यांचं नाव आहे GS लक्ष्मी. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची निवड करण्यात आली आणि त्यांचं नाव आहे क्रोएशियाचे इगोर स्टीमॅक. पुढचा क्वेश्चन आहे, राज्यात पहिल्या क्लस्टर विद्यापीठ कुलगुरुपदी यांची निवड करण्यात आली, त्याचं उत्तर आहे सुहास पेडणेकर. पुढचा क्वेश्चन आहे, यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड ऑफ सदस्यपदी फेरनिवडणूक करण्यात आली, याचं उत्तर आहे जगजीत पोवाडिया. देशातील तसेच राज्यातील समुद्री पर्यटनासाठी हे नवीन क्रूज जहाज मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेले आहे. पहा, हे नवीन जहाज आहे स्पेक्ट्रम ऑफ द सीज. पुढचा क्वेश्चन आहे, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? याचं उत्तर आहे करीना कपूर. पुढचा क्वेश्चन आहे, यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी निवड झाली आहे, त्याचं उत्तर आहे हुजूर पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन. हिमाचल प्रदेशच्या नव्या राज्यपालपदी यांची निवड झाली आहे, याचं उत्तर आहे कलराज मिश्रा. आपत्ती जोखीम व्यवस्थापन क्षेत्रात संयुक्त राष्ट्रकडून दिला जाणारा सासाकावा पुरस्कार यांना मिळाला? याचं उत्तर आहे प्रमोद कुमार मिश्रा. यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रीडम हा मिळालेला आहे, याचं उत्तर आहे गोल्ड पटू टायगर वुड्स. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र साहित्य परिषदकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यांना मिळाला आहे, याचं उत्तर आहे दिलीप माजगावकर. नेक्स्ट क्वेश्चन, यांना मरणोत्तर UNचे शांती मेडल डॉग हॅमर कॉल्ड दिले जाणार आहे, याचं उत्तर आहे जितेंद्र कुमार. मुंबईचा हा ठरला 19व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, याचं उत्तर आहे सनी पवार. पुढचा क्वेश्चन आहे, यांचं इंडियन फिस्कल द फेडरलिझम हे पुस्तक प्रकाशित झालं आहे, याचं उत्तर आहे YV रेड्डी. पुढचा क्वेश्चन आहे, DRDOने या अत्याधुनिक विमानाची यशस्वी चाचणी केली आहे, याचं उत्तर आहे अभ्यास. हीट तंत्रज्ञानावरती हे विमान चालतं मित्रांनो, आणि हे हीट तंत्रज्ञान काय आहे? तर हाय स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची नवी मोहीम कोणती? त्याचं उत्तर आहे आदित्य L1. 25वा क्वेश्चन आहे मित्रांनो, हा केरळ राज्याचा उभयचर प्राणी ठरलेला आहे, त्याचं उत्तर आहे जांभळा बेडूक. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 25 प्रश्न चालू घडामोडी या टॉपिकवरची घेतलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.